राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय आणि पोलिसांना गुंगारे देत ही शर्यत संपन्न पडण्याचं पाहायला मिळते. सांगली पोलिसांनी जंगजंग पछाडल्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून देखील आहे. गनिमी कावा करत चार ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणाचा तपासही लागला नाही. यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा बैल शर्यतीला धावणार होता त्या मोजक्या शेतकऱ्यांना या शर्यतीच्या ठिकाणी कल्पना देण्यात आली होती, त्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावर माळावर येऊन थांबले होते. सकाळी याच ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत राण्यातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि 3 वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली. सांगलीतील झरे गावाच्या हद्दीत हा बैलगाडा शर्यत भरवण्यात आलाय. या शर्यतीत बैलगाड्या शर्यतीला बैलगाडा चालक मालक तर उपस्थित होतेच, त्यासोबत शेकडोंच्या संख्येने नागरिक सुद्धा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय.